मनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा वेद शासनाचा योजनांचा राजनीतीचा वेद शासनाचा योजनांचा राजनीतीचा वेद वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आजपर्यंत प्रत्येक भाविकानं चारिधाम यात्रा विमानानं ट्रेननी बसनी कारनी करत आलेले आहेत, पण मिनसूरचे फुले बाबा इथे निस्सीम भक्तांनी चक्क मोटरसायकलवर सर्व जेवणाच्या शिधा सामुग्रीसहित मिनसूर ते बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री ऋषिकेश हरिद्वार असा 24 दिवसांचा प्रवास साधारण 4,187 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. भोलेबाबाबद्दलच्या निस्सीम भक्तीमुळे डोंगर दऱ्या बर्फाळ प्रदेश घाट रस्ता असा उत्तराखंडामध्ये डोंगरांमध्ये मुक्काम केला. स्वतःचे टेंट लावून त्यातच आपला स्वतःचा स्वयंपाक स्वतःच केला होता. यामध्ये एका बालभाविकासह अभय पाटील, संदीप चक्ता, अंजित पाटील, रामेश्वर पुतळा या भाविकांनी यशस्वीरित्या सर्व प्रवास सुखरूप करत परत मायदेशी परतलेत. त्यांचा अमरनाथ ग्रुप, जय भोलेनाथ ग्रुप आणि सर्व भाविकांकडून अभिनंदनपर स्वागत करण्यात येते. बीट न्यूज तर्फे प्रतिनिधी सुनल क्षीरसागर, विंचूर. नाशिक रोड रेल्वे स्थानकातून चालत्या गाडीतून पळून रेल्वे खाली येत असलेल्या युवतीला रेल्वे सुरक्षा दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून वाचवल्या. पूजा सद्गुरू कोसांबी, वय वर्ष 20, ही हनुमाननगर मनमाड या ठिकाणी राहणारी युवती आज सकाळी 11:30 दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमधून नाशिक रोडकडे येत असताना फलाट क्रमांक 3 विदर्भ एक्सप्रेस थांबल्यानंतर 3 ते 4 मिनिटांनी गाडी मुंबईकडे निघाली. गाडी चालू होताच पूजा गाडीखाली उतरू लागली. त्यावेळी तिचा पाय सटकला आणि त्या फलाटावर गाडीच्या मध्ये ती सापडली. त्याचवेळी फलाटावर गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचारी योगेश कपाड आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी खंडू कोलपट यांनी प्रसंगावधान राखून जीवाची बाजी लावत पूजा गोस्वामी यांना बाहेर ओढून काढलं आणि त्यांचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक हरफुल सिंग यादव यांनी कौतुक करत त्यांचा सन्मान केला. चढत्या गाडीत चढणं उतरणं धोक्याचं असून हे करताना आपला जीव जाऊ शकतो, यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी असं आवाहन RPF निरीक्षक हरफुल सिंग यादव यांनी केलंय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.
अखिल महाराष्ट्र सफाई कामगार आणि चतुर्थश्रेणी कामगार संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी निवासा नगर पंचायत यांना निवेदन देण्यात आलं असून यामध्ये तत्कालीन निवासा ग्रामपंचायत सफाई कर्मचारी आणि पाणी पुरवठा खोदकाम कर्मचारी यांचा समावेश न झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी सामील करण्याबाबत हे निवेदन देण्यात आलं आहे. आयुक्त कार्यालयामध्ये जर यांचा समावेश न झाला तर त्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात येईल असा यामध्ये इशारा देण्यात आला आहे. उर्वरित तत्कालीन नेवासा ग्रामनगर पंचायत सफाई कर्मचारी पाणी पुरवठा यांचे समावेशन होण्याबाबत आणि सफाई कर्मचाऱ्यांचे वारसा कामावर घेण्याबाबत हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. जर हा अर्जावर विचार करण्यात आला नाही तर याचं रूपांतर धरणे आंदोलनामध्ये होईल आणि नगरपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांचे अजून पण शासनाने नगरपंचायतीमध्ये समावेशन केले नाही, त्यामुळे कुटुंबावर शैक्षणिक आणि आर्थिक उपासमनेची वेळ येत असून त्यांचे वारसा हक्क मिळत नाही आहे, त्याबाबत शासनानं त्याची दखल घ्यावी ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये जर शासनानं दखल घेतली नाही तर धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनामार्फत देण्यात आलाय. नेवासा नगरपंचायत तालुका अध्यक्ष सनी चव्हाण आज आम्ही नाशिक आयुक्तकारा ठिकाणी सफाई कर्मचारी यांच्या मागण्यासंदर्भात जे रोजगारीमध्ये आहेत त्यांना कायमस्वरूपी करणार म्हणजे सरसगर संभाषण करण्यात यावे असे वारंवार आम्ही संघटनामार्फत आम्ही निवेदन दिले, परंतु शासना सरकार आमच्याकडे दखल घेत नाही. त्याकरता आज एक 9/7/2024 रोजी नाशिक आयुक्तकारा ठिकाणी एक दिवशीय उपोषण करण्यात येत आहे. तरी शासना सरकारनी सफाई कर्मचाऱ्यांचं सरसगट संभाषण करावे अशी आमची मागणी आहोत. त्या संघटनामध्ये सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही आज नाशिक शहरामध्ये जमा झालो आहे. तरी आमची शासनाने दखल घ्यावी. वेद न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र पारो नाशिक. नाशिक मधील सर्वात जुनी चुलीवरची मिसळ साधना मिसळ आता नव्या रूपात उपलब्ध आहे. आंबलेवाडी गंगापूर धरणालगत असलेल्या आंबेवाडीमध्ये अनुभवा खेड्यातील अस्सल वाज. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे 12 बलुतेदार पद्धतीने चालणारा गाव गाडा. कितीही गर्दी असली तरी मिसळच्या चवीत कोणताही बदल नाही. नाशिककरांसाठी नवीन पिकनिक पॉइंट, किटी पार्टी, बर्थडे पार्टी, डोहाळ जेवण, बिझनेस मीटिंग साठी प्रशस्त हॉल. मग आंबेवाडीतील निवांत क्षण अनुभवायला कधी येत आहे? आपल्याला मिळणार तर्रीचा रस्सा, वाफाळलेली मिसळ, गरम पापड, याचबरोबर हुरडा, कांदा भजी, लस्सी, ताक, सोलकडी, गुळातली जिलबी. या आंबेवाडीत आपण अनुभवणार आहोत पाटीलवाडा. आदर्श मद्यबंदी, बांगड्यावाला, सुवर्णकार, सुतार, ग्रामपंचायत कार्यालय, कुंभार, मंदिर, चांभार, लोहार, किराणा दुकान आणि डाकघर देखील. आंबलेवाडीमध्ये राहण्याची सोय देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे कॉटेज. खेड्यातील अनुभव घेताना आपल्याला इथं क्राफ्टिंग ट्रॅकचा देखील थरार अनुभवता येणार आहे. या ठिकाणी आपल्याला दुचाकी आणि चार चाकीची प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आमचा पत्ता आंबलेवाडी साधना विलेज गंगापूर सावरगाव रोड सुला वायनरीच्या जवळ. चला तर मग नक्की भेट द्या आंबलेवाडी नाशिक मधील सर्वात जुनी चुलीवरची मिसळ साधना मिसळ. आता चला नव्या रूपात या लवकरच अनुभवायला. सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचलित पल्लवी अश्विन गांधी शैक्षणिक महाविद्यालय संकुल, KNKला दुरुस्त शिक्षण महिला महाविद्यालय, केंद्र क्रमांक 316, श्रीमती अरुणा किशोर मेहता कला विभाग आणि श्रीमती रीटा विजय गांधी वाणिज्य विभाग संलग्न SNDT महिला विद्यापीठ मुंबई. उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. सन 2024 या शैक्षणिक वर्षाकरिता KNKला दुरुस्त शिक्षण महिला महाविद्यालय भावे जोशी संकुल, KJ मेहता हायस्कूल या ठिकाणी संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा. मुली आणि महिलांसाठी सुवर्ण संधी, शिक्षण तुमच्या दारी. वैशिष्ट्य, नोकरी करणाऱ्या महिलांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी. विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकासावर भर. करिअर विषयक उपयुक्त माहिती.
परीक्षेसाठी उत्तम मार्गदर्शन, विविध उपक्रमांच्या मध्ये सहभागी करून विविध विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय स्कॉलरशिपची सुविधा, विविध शाखेनुसार विविध प्रकारच्या नोट्स उपलब्ध, भव्य प्रशस्त आणि शैक्षणिक सुविधांनी युक्त अशी ही इमारत, शैक्षणिक वयोमर्यादेची अट नाही, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी, प्रथम वर्ष कला वाणिज्य, त्याचबरोबर MA MCOM प्रवेश सुरू, मागासवर्गीय विद्यार्थिनींना अधिक प्राधान्य, 100% निकालाची सातत्यपूर्ण करून झेप, BA BCOM MA MCOM या शाखा उपलब्ध, मार्गदर्शन, समुपदेशन, आहार शाखांची तत्वे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला प्रतिनिधींचे नेतृत्व आणि सर्टिफिकेट कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध, पुस्तके यशाची साधनं, त्यातून होतो देशाचा विकास, प्रत्येक मुलगी शिकावी हाच KN केला महिला महाविद्यालयाचा ध्यास, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण, त्याचबरोबर पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदव्युत्तर करता प्रवेश सुरू, संपर्क KN केला दूरस्थ शिक्षण महाविद्यालय, SM जोशी अध्यापक विद्यालय, प्राचार्य डॉक्टर भावी जोशी शैक्षणिक संकुल, KJ मेहता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नाशिक पुणे महामार्ग, पासपोर्ट ऑफिस मागे, नाशिक रोड 422101. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य आशिष मीना प्रकाश कुटे, संपर्क क्रमांक 8055 14 01 60, प्रोफेसर सुप्रिया विनोद बर्वे, मोबाईल क्रमांक 917 239 43 72, प्राध्यापिका सौ वैशाली बागुल 87 66 71 33 54, प्रकाशीय झेंडे सर 94 226 26 814. स्वागत है एक खूबसूरत दुनिया में, जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ, यहां की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर, यहां के 5-star amenities ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे। ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर, ये है 3 Leaves, दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 Leaves, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद, अ मास्टरपीस इन द मेकिंग ऑफ नाशिक, ओनली एट गोविंद नगर। कॉल 9823391180। कोणत्याही ठिकाणी भारत भ्रमण करण्यासाठी आत्ताच बुकिंग करा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुबई, थायलंड, लक्षद्वीप समुद्र ह्यांचे पॅकेजेसही उपलब्ध आहेत। काय पासपोर्ट, तो देखील तुम्हाला निव्वळ 15 दिवसात काढून मिळेल। तुम्हाला आता कोणतीही चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही। लक्षात ठेवा, साई शिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स सदैव आपल्या भटकंतीच्या सेवेसाठी हजर आहे। अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस क्रमांक 02-53-25-14-501, मोबाईल नंबर 95-45-51-15-01, आमची मुख्य शाखा शॉप नंबर 9 निहार बिल्डिंग आदर्श नगर शिवाजीनगर जेल रोड नाशिक। नमस्कार, मी नंदगोपाल थेटे, संचालक साईशिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स। आमच्या साईशिवमला आता 11 वर्ष पूर्ण होत आहे। आत्तापर्यंत आपण आमच्या साईशिवम टूर्सला भरपूर सहकार्य केलं आणि आमच्या टूरतर्फे आपण भरपूर ठिकाणी सहलीचा आनंद घेतला। आम्ही पण आपल्याला भरपूर चांगली सेवा दिली, चांगलं मार्गदर्शन केलं, टूरमध्ये ऑपरेटर, जेवणाखावण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था पण चांगली दिली। ह्यापुढे पण आम्ही आपल्याला चांगली सेवा देऊ। आणि आता चालू आम्हाला ट्रॅव्हल्सला 11 वर्ष होत आहे, त्यानिमित्ताने आमच्या टूर्सकडून सवलतीच्या दरात चालू वर्षी खूप टूर आयोजित केलेले आहे। तरी आपण सर्वांनी परत एकदा आम्हाला पूर्ण सहकार्य करावं, आमच्या सहलीचा आनंद घ्यावा ही विनंती। नमस्कार।
नाशिकातील लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी पर्वणी आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणण्यास मैलाचा दगड ठरणारे आयमा नाशिक बिझनेस मीट 3, 22 आणि 23 ऑगस्ट 2024 रोजी पाथर्डी फाट्यावरील हॉटेल ट्रेडिशनल ब्ल्यूमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष ललित पोप यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनेक लघु आणि मध्यम उद्योजकांना काहीतरी नवीन करून दाखवायचं असतं, त्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठाची आवश्यकता असते. त्याबरोबरच मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनासाठी विश्वासू वेंडर्सचा शोध घेत असतात, त्यामुळे या सर्व घटकांना एकत्र आणणं तसंच त्यांच्याबरोबर त्यांच्या आपापसात समन्वय घडवून आणून उत्पादनांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयमा नाशिक बिझनेस मीट 3 याची मोठी भूमिका बजणार आहे. आपल्या उत्पादनांसाठी योग्य भागीदार निवडून खरेदीदारांशी थेट कनेक्ट होण्याची संधीही यामुळे नाशिकातील लघु आणि मध्यम आणि विशेषत नवोदित आणि होतकरू उद्योजकांना उपलब्ध होणार आहे. या बिझनेस मीटमध्ये चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं असून यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. 200 अधिक प्रतिनिधी या मीटमध्ये सहभागी होणार असून अनुभवाची आपल्या देवाणघेवाण करणार आहेत. चेन्नई, बेंगलोर, चंदीगड, मुंबई त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध बड्या कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि कॉन्सुलेट जनरल यांची उपस्थिती हे सुद्धा या मीटचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे. उत्पादकांना उद्योजकांना कमीत कमी खर्चामध्ये स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते. नाशिकचेही ब्रँडिंग या निमित्तानं झालं होतं. याबाबत आयमाचे अध्यक्ष ललित भूप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे यावर्षी पण आपण आपला नाशिक बिझनेस मीट सीझन 3 हा आपण आता याचं नियोजन केलेलं आहे. आज त्याच्यासाठी आपण सगळे पत्रकार परिषद ठेवली होती आणि ती आपण पुढच्या महिन्यात ऑगस्ट 2024ला आपण करणार आहोत. बी टू बी हा एक असा वेगळा कॉन्सेप्ट आहे की मोठे उद्योग आपल्या नाशिकला यावो आणि आपल्या छोट्या उद्योजकांना जास्तीत जास्त बिझनेस मिळावं, त्याच्यासाठी हा आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला होता. 2 सीझन झालेले, एक नाशिकला आणि एक चेन्नईला. आता हा तिसरा सीझन आपण इथे नाशिकला करतो आहे आणि त्याचे चेअरमॅन श्री महादेवकरजी आणि को चेअरमॅन मनीष रावल हे आहे. या बी टू बी मार्फक आपण जवळपास 50 वेगळेवेगळे मोठे OEMsला आपण इथे बोलवणार आहोत. गव्हर्मेंट एजन्सीज PUCsला आपण बोलवणार आहोत. डिफेन्सला आपण इथे बोलवणार आहोत आणि ह्याच्याने 200-250 उद्योजकांना मदत होईल आणि त्यांना एक कनेक्ट मिळेल. आणि ते फक्त कनेक्ट नाही तर आपण त्याला एक पूर्ण त्याची एक त्यांची बी टू बी करून आदल्या दिवशी त्यांच्या फॅक्टरीला व्हिजिट पण करून देणार आहोत, असं पूर्ण हा नियोजन आपण आयमातर्फे आणि ह्या NBMतर्फे केलेला आहे. यावेळेसची थीम आहे नाशिक बिझनेस मीट द नेक्स्ट बिझनेस माइलस्टोन. आपण याला फोकस करतो आहे आणि त्याचं पंचलाईन ऑपॉर्च्युनिटीज सिनर्जीज अँड इम्पॅक्ट असा पूर्ण आपण पंचलाईन ठेवलेला आहे. आयमा नाशिक बिझनेस मीट 3 यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, योगेश कोठावते सचिव प्रमोद वाघ, कोषाध्यक्ष गोविंद सा, BOTचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, सहसचिव योगिता आहेर, हर्षद पेळे, या मीटचे चेअरमन रवी महादेवकर, को चेअरमन मनीष रावल, माजी अध्यक्ष वरुण तलपार यांच्यासह आयमाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत. वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक. मागील आठवड्यामध्ये सलग 5 दिवस मनपानं अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमणधारकांना चांगलाच दणका दिला. आता सातपूर भागात या अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झाल्यानं अनेकांचे धाबे दणाणले असून महापालिकेच्या या कारवाईवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. सातपूर ध्रुव नगर परिसरामध्ये सत्यमबाईं शेजारी मोकळ्या जागेमध्ये असलेल्या 3 टपऱ्या JCBच्या सहाय्यानं हटवण्यात आल्यात. या ठिकाणी बेकायदेशीरपणे दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी, त्याबरोबरच वारंवार वाद याबाबत महापालिकेला तक्रार प्राप्त झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. परिसरामध्ये असलेले किराणा दुकान, चायनीज हॉटेल, गॅरेज, मिठाई शॉप यांच्यावर JCBच्या सहाय्यानं कारवाई करण्यात आली असली तरी महापालिकेनं
या कार्यावेळीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटर क्लास आणि हार्डवेअर दुकान अतिक्रमित असून देखील त्यांना या काढण्यासाठी वेळ दिल्यानं शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रमोद जात यांनी आक्षेप घेतला असून हातावर पोट भरणाऱ्या टपरीधारकांना कोणताही वेळ न देता त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात आली असल्यानं धनाढ्य व्यक्तींवर कारवाई न करता त्यांना मुभा दिली आहे. याबाबत दुर्दप्पी भूमिका महापालिका घेत असून याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा प्रमोद साधव यांनी सांगितलं. त्यांचा काय प्रॉब्लेम होतो, या लोकांचे अतिक्रमण ठेवले, त्यांना वेळ दिला आणि जे हातावरचे टपरेधारक लोक आहेत त्या लोकांना त्यांनी अक्षरशः त्यांचं अतिक्रमण काढून घेतलं, अक्षरशः त्यांचा टपरे दाबून टाकले. म्हणजे असा दुटप्पी भूमिका या महापालिकेची चालू आहे, या सातपुरी अधिकाऱ्यांची चालली आहे का, याच्या मागं काहीतरी देवाणघेवाणीचा भाग आहे का? तुम्ही असं दुटप्पीपणा का करता? गरिबांना त्रास आणि मोठ्यांना वेगळा न्याय आणि गरिबांना न्याय नाही, सर्वांना सर्वसामान्य सर्वांना सारखा न्याय द्या ना. याच्या मागे तुम्ही पैसे खाण्याचं काम करताय का? तुम्हाला बाकीच्या ठिकाणी दिसत नाही. आता काही ठिकाणी अशी बी शासनाकडे ठीक आहे, तुम्हाला शासनाकडनं आदेश असतील मग या ठिकाणी एक वाईन बारवरती टेरिस रिसॉर्ट हॉटेल चालू आहे, टेरिसवर ते का तोडलं नाही? हे ठरव सामान्य टपरे धारकांनाच का त्रास देताय तुम्ही? काहींचे तर प्लॉट मध्ये आहे, इथं तर गाळ आहे ते, हे रस्त्याला यांची काही अडचण नाही, यांची अडचण होती ते पैशावाले म्हणून त्यांना थांबवलंय का? अशा प्रकारचा दुटप्पीपणा हा चालणार नाही. अशा प्रकारचा जर दुटप्पीपणा या लोकांनी केला तर शिवसेना यांना शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही उत्तर देऊ. असं नाही की आम्ही त्यांना विरोध करत नाही, तुम्ही काम करा पण सर्वसामान्यांना सुद्धा जो न्याय असेल तो सुद्धा मोठ्यांना तोच न्याय द्या. सर्वांचं काढा, तुम्हाला एकाचंच काढून तुम्हाला काय आनंद मिळतोय? गरिबांच्या काय बोटावर पाहिजे आहे तुम्ही का? त्यांचे आदेश नाही का? त्यांचं का अतिक्रमण तुम्ही काढत नाही? फक्त ठराविक तुम्हाला जे दिसतात ते लोक काही बोलवून विरोध करू शकत, त्यांचं अतिक्रमण तोडताय तुम्ही. तुम्ही वेळ द्या ना, कुठल्याही प्रकारची नोटीस न देता तुम्ही डायरेक्ट काढताय. सातपूर भागातलं सिस्टम मंडळ या ठिकाणी जे मनपा उपायुक्त मॅडम आहेत त्यांना भेटणार का? नक्कीच भेटू, कारण या लोकांची रोजीरोटी आज मग तुम्ही म्हणतात गुन्हेगारी वाढली, हे झालंय ते झालंय, जर लोकांना रोजगारच मिळत नसेल तुम्ही पर्याय जागा उपलब्ध करून द्या ना. मग तर मग शिवाजीनगरच्या नाक्यावर आहे तिथं तर चिकनची दुकान वगैरे आहे, ठीक आहे, त्यांना का बरं हे करत नाही? त्याला तर एक ठराव हे असतो की ज्या या दुकानदारांना त्या ठिकाणी एक त्यांना परिसर करून द्यावा लागतो तिथं त्यांना हे करावं लागतं. मग एका ठिकाणी वेगळी न्याय आणि एका ठिकाणी वेगळा न्याय असं का? आम्ही या बाबतीत नक्की सर्व लोकांना घेऊन शिष्टमंडळ उपायुक्त मॅडमना जरूर भेटणार आहे. तुम्ही न्याय द्या तर प्रत्येकाला सारखाच द्या, एकाला वेगळा आणि एकाला वेगळा असा देऊ नका. आम्हालाही वाटतं आमचं शहर बकाल होऊ नये, सुंदर राहावं, चांगलं राहावं, पण त्याच्यासाठी तुम्ही मग गरीबाला वेगळा नाही मोठ्याला वेगळा नाही असं करू नये, अशी आमची कळकळीची विनंती. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी पोलीस फोर्स वाटा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे, सातपूर. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचलित पल्लवी अश्विन गांधी शैक्षणिक महाविद्यालय संकुल, KNK दुरुस्त शिक्षण महिला महाविद्यालय, केंद्र क्रमांक 316, श्रीमती अरुणा किशोर मेहता कला विभाग आणि श्रीमती रीटा विजय गांधी वाणिज्य विभाग संलग्न SNDT महिला विद्यापीठ मुंबई. उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. सन 2024 या शैक्षणिक वर्षाकरिता KNK दुरुस्त शिक्षण महिला महाविद्यालय भावे जोशी संकुल, KJ मेहता हायस्कूल या ठिकाणी संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा. मुली आणि महिलांसाठी सुवर्ण संधी, शिक्षण तुमच्या दारी. वैशिष्ट्य, नोकरी करणाऱ्या महिलांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी. विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकासावर भर. करिअर विषयक उपयुक्त माहिती. परीक्षेसाठी उत्तम मार्गदर्शन. विविध उपक्रमांच्या मध्ये सहभागी करून विविध विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय स्कॉलरशिपची सुविधा. विविध शाखेनुसार विविध प्रकारच्या नोट्स उपलब्ध. भव्य प्रशस्त आणि शैक्षणिक सुविधांनी युक्त अशी ही इमारत. शैक्षणिक वयोमर्यादेची अट नाही. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी. प्रथम वर्ष कला वाणिज्य, त्याचबरोबर MA MCOM प्रवेश सुरू. मागासवर्गीय विद्यार्थिनींना अधिक प्राधान्य. 100% निकालाची सातत्यपूर्ण करूणचे. BA BCOM MA MCOM या शाखा उपलब्ध. मार्गदर्शन, समुपदेशन, आहार शाखांची तत्वे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला प्रतिनिधींचे नेतृत्व आणि सर्टिफिकेट कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध. पुस्तके यशाची साधनं, त्यातून होतो देशाचा विकास. प्रत्येक मुलगी शिकावी हाच KNK महिला महाविद्यालयाचा ध्यास.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण त्याचबरोबर पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदव्युत्तर करिता प्रवेश सुरू. संपर्क KNK दूरस्थ शिक्षण महाविद्यालय, SM जोशी अध्यापक विद्यालय, प्राचार्य डॉक्टर भावी जोशी शैक्षणिक संकुल, KJ मेहता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नाशिक पुणे महामार्ग पासपोर्ट ऑफिस मागे, नाशिक रोड 422101. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य आशिष मीना प्रकाश कुटे, संपर्क क्रमांक 8055 14 01 60, प्रोफेसर सुप्रिया विनोद बर्वे, मोबाईल क्रमांक 917 239 43 72, प्राध्यापिका सौ वैशाली बागुल 87 61 33 54, प्रकाशीय झेंडे सर 94 226 26 814. स्वागत है एक खूबसूरत दुनिया में जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ. यहां की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर. यहां के 5-star amenities ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे. ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर. ये है 3 Leaves. दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 Leaves. ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद. अ मास्टरपीस इन द मेकिंग ऑफ नाशिक. ओनली एट गोविंद नगर. कॉल 9823391180. कोविड-19 दरम्यान घरात बसून एकलकुंडी आयुष्यातले तेच कंटाळवाणे रुटीन बदलायचे आहे. तोच बॉस, तोच लॅपटॉप आणि तेच समीकरण बदलून भटकंतीला जायचंय. आमचे हे ना आम्हाला कुठेच फिरायला नेत नाही हे वाक्य बदलायचंय. तर तुमच्या खिशाला परवडेल अशा रेंज मध्ये साई शिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन आले आहेत तुमच्यासाठी धमाल सफर यात्रा. इथे तुम्हाला फक्त यायचे आहे मज्जा मस्ती करायला. राहणे खाणे फिरणे ह्याचे टेन्शन तुम्हाला अजिबात घ्यायचे नाही, कारण सर्व प्रेक्षणीय स्थळांचा माहितगार व अनुभवी टूर मॅनेजर ही तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध होईल. आपण सांगाल त्या तारखेला त्या पद्धतीनं टूरचे नियोजन करण्यात येईल. अष्टविनायक यात्रा, गंगासागर यात्रा, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा, वैष्णव देवी यात्रा यांसोबत केरळ, राजस्थान, दिल्ली, दार्जिलिंग, काश्मीर टूर्स उपलब्ध. आचल सेतू हिमालय ते अखंड समुद्र किनारा असणाऱ्या केरळ पर्यंत कोणत्याही ठिकाणी भारत भ्रमण करण्यासाठी आताच बुकिंग करा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुबई, थायलंड, लक्षद्वीप समुद्र ह्यांचे पॅकेजेसही उपलब्ध आहेत. काय पासपोर्ट, तो देखील तुम्हाला निव्वळ 15 दिवसात काढून मिळेल. तुम्हाला आता कोणतीही चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, साई शिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स सदैव आपल्या भटकंतीच्या सेवेसाठी हजर आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस क्रमांक 02-53-25-14-501, मोबाईल नंबर 95-45-51-15-01. आमची मुख्य शाखा शॉप नंबर 9 निहार बिल्डिंग, आदर्श नगर, शिवाजीनगर, जेल रोड. नमस्कार, मी नंदगोपाल थेटे, संचालक साईशिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आमच्या साईशिवमला आता 11 वर्ष पूर्ण होत आहे. आत्तापर्यंत आपण आमच्या साईशिवम टूर्सला भरपूर सहकार्य केलं आणि आमच्या टूरतर्फे आपण भरपूर ठिकाणी सहलीचा आनंद घेतला. आम्ही पण आपल्याला भरपूर चांगली सेवा दिली, चांगलं मार्गदर्शन केलं. टूरमध्ये ऑपरेटर, जेवणाखावण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था पण चांगली दिली. ह्यापुढे पण आम्ही आपल्याला चांगली सेवा देऊ. आणि आता चालू आम्हाला ट्रॅव्हल्सला 11 वर्ष होत आहे, त्यानिमित्ताने आमच्या टूर्सकडून सवलतीच्या दरात चालू वर्षी खूप टूर आयोजित केलेले आहे. तरी आपण सर्वांनी परत एकदा आम्हाला पूर्ण सहकार्य करावं, आमच्या सहलीचा आनंद घ्यावा,
ही विनंती, नमस्कार। नाशिक मधील सर्वात जुनी चुलीवरची मिसळ साधना मिसळ आता नव्या रूपात उपलब्ध आहे। आंबेवाडी गंगापूर धरणालगत असलेल्या आंबेवाडीमध्ये अनुभवा खेड्यातील अस्सल बाज। या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे 12 बलुतेदार पद्धतीने चालणारा गाव गाडा। कितीही गर्दी असली तरी मिसळच्या चवीत कोणताही बदल नाही। नाशिककरांसाठी नवीन पिकनिक पॉइंट, किटी पार्टी, बर्थडे पार्टी, डोहाळे जेवण, बिझनेस मीटिंग साठी प्रशस्त हॉल। मग आंबेवाडीतील निवांत क्षण अनुभवायला कधी येत आहे? आपल्याला मिळणार तर्रीचा रस्सा, वाफाळलेली मिसळ, गरम पापड, याचबरोबर हुरडा, कांदा भाजी, लस्सी, ताक, सोलकडी, गुळातली जिलबी। या आंबेवाडीत आपण अनुभवणार आहोत पाटीलवाडा, आदर्श मद्यावंदी, बांगड्यावाला, सुवर्णकार, सुतार, ग्रामपंचायत कार्यालय, कुंभार, मंदिर, चांभार, लोहार, किराणा दुकान आणि डाकघर देखील। आंबेवाडीमध्ये राहण्याची सोय देखील उपलब्ध आहे। या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे कॉटेज। खेड्यातील अनुभव घेताना आपल्याला इथं क्राफ्टिंग ट्रॅकचा देखील थरार अनुभवता येणार आहे। या ठिकाणी आपल्याला दुचाकी आणि चारचाकीची प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। आमचा पत्ता आंबेवाडी साधना विलेज, गंगापूर, सावरगाव रोड, सुला वायनरीच्या जवळ। चला तर मग नक्की भेट द्या आंबेवाडी, नाशिक मधील सर्वात जुनी चुलीवरची मिसळ साधना मिसळ। आता चला नव्या रूपात या लवकरच अनुभवायला। आजपर्यंत प्रत्येक भाविकानं चारिधाम यात्रा विमानानं, ट्रेननी, बसने, कारने करत आलेले आहेत, पण मिनसूरचे फुले बाबा इथे निस्सिम भक्तांनी चक्क मोटरसायकलवर सर्व जेवणाच्या शिधा सामुग्रीसहित मिनसूर ते बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, ऋषिकेश, हरिद्वार असा 24 दिवसांचा प्रवास, साधारण 4,187 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे। भोलेबाबाबद्दलच्या निस्सिम भक्तीमुळे डोंगर दऱ्या, बर्फाळ प्रदेश, घाट रस्ता असा उत्तराखंडमध्ये डोंगरांमध्ये मुक्काम केला। स्वतःचे टेंट लावून त्यातच आपला स्वतःचा स्वयंपाक स्वतःच केला होता। यामध्ये एका बालभाविकासह अभय पाटील, संदीप चक्ता, अंजित पाटील, रामेश्वर पुतळा या भाविकांनी यशस्वीरित्या सर्व प्रवास सुखरूप करत परत मायदेशी परतलेत। त्यांचा अमरनाथ ग्रुप, जय भोलेनाथ ग्रुप आणि सर्व भाविकांकडून अभिनंदनपर स्वागत करण्यात येते। बीट न्यूज तर्फे प्रतिनिधी सुनल क्षीरसागर, विंचूर। नाशिक रोड रेल्वे स्थानकातून चालत्या गाडीतून पडून रेल्वेखाली येत असलेल्या युवतीला रेल्वे सुरक्षा दल आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून वाचवलंय। पूजा सद्गुरू कोसांबी, वय वर्ष 20, ही हनुमाननगर मनमाड या ठिकाणी राहणारी युवती आज सकाळी 11:30 दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसमधून नाशिक रोडकडे येत असताना फलाट क्रमांक 3 विदर्भ एक्सप्रेस थांबल्यानंतर 3 ते 4 मिनिटांनी गाडी मुंबईकडे निघाली। गाडी चालू होताच पूजा गाडीखाली उतरू लागली, त्यावेळी तिचा पाय सटकला आणि त्या फलाटावर गाडीच्या मध्ये ती सापडली। त्याचवेळी फलाटावर गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचारी योगेश कपाड आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी खंडू कोलपड यांनी प्रसंगावधान राखून जीवाची बाजी लावत पूजा गोस्वामी यांना बाहेर ओढून काढलं आणि त्यांचा जीव वाचवला। त्यांच्या या धाडसाचं रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक हरफुल सिंग यादव यांनी कौतुक करत त्यांचा सन्मान केला। चढत्या गाडीत चढणं उतरणं धोक्याचं असून हे करताना आपला जीव जाऊ शकतो, यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यावी असं आवाहन RPF निरीक्षक हरफुल सिंग यादव यांनी केलंय। वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।
अखिल महाराष्ट्र सफाई कामगार आणि चतुर्थश्रेणी कामगार संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी निवासा नगर पंचायत यांना निवेदन देण्यात आलं असून यामध्ये तत्कालीन निवासा ग्रामपंचायत सफाई कर्मचारी आणि पाणी पुरवठा खोदकाम कर्मचारी यांचा समावेश न झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी सामील करण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे. आयुक्त कार्यालयामध्ये जर यांचा समावेश न झाला तर त्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात येईल असा यामध्ये इशारा देण्यात आला आहे. उर्वरित तत्कालीन निवासा ग्रामनगर पंचायत सफाई कर्मचारी पाणी पुरवठा यांचे समावेशन होण्याबाबत आणि सफाई कर्मचाऱ्यांचे वारसा कामावर घेण्याबाबत हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. जर हा अर्जावर विचार करण्यात आला नाही तर याचं रूपांतर धरणे आंदोलनामध्ये होईल आणि नगरपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांचे अजून पण शासनाने नगरपंचायतीमध्ये समावेशन केलं नाही, त्यामुळे कुटुंबावर शैक्षणिक आणि आर्थिक उपासमनेची वेळ येत असून त्यांचे वारसा हक्क मिळत नाहीये, त्याबाबत शासनाने त्याची दखल घ्यावी ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये जर शासनाने दखल घेतली नाही तर धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनामार्फत देण्यात आलाय. निवासा नगर पंचायत तालुका सनीचवन आज आम्ही नाशिक आयुक्तकारा ठिकाणी सफाई कर्मचारी यांच्या मागण्यासंदर्भात जे रोजगारीमध्ये आहेत त्यांना कायमस्वरूपी करणार म्हणजे संस्थेकर संभाषण करण्यात यावे असे वारंवार आम्ही संघटनामार्फत आम्ही निवेदन दिले, परंतु शासना सरकार आमच्याकडे दखल घेत नाही. त्याकरता आज एक 9/7/2024 रोजी नाशिक आयुक्तकारा ठिकाणी एक दिवशीय उपोषण करण्यात येत आहे. तरी शासना सरकारने सफाई कर्मचाऱ्यांचे सरसकट संभाषण करावे अशी आमची मागणी आहोत. त्या संघटनामध्ये सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही आज नाशिक शहरामध्ये जमा झालो आहे. तरी आमची शासनाने दखल घ्यावी. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी उपेंद्र पारो, नाशिक. नाशिक मधील सर्वात जुनी चुलीवरची मिसळ साधना मिसळ आता नव्या रूपात उपलब्ध आहे. आंबलेवाडी गंगापूर धरणालगत असलेल्या आंबेवाडीमध्ये अनुभवा खेड्यातील अस्सल वाज. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे 12 बलुतेदार पद्धतीने चालणारा गाव गाडा. कितीही गर्दी असली तरी मिसळच्या चवीत कोणताही बदल नाही. नाशिककरांसाठी नवीन पिकनिक पॉइंट, किटी पार्टी, बर्थडे पार्टी, डोहाळे जेवण, बिझनेस मीटिंग साठी प्रशस्त हॉल. मग आंबेवाडीतील निवांत क्षण अनुभवायला कधी येत आहे? आपल्याला मिळणार तर्रीचा रस्सा, वाफाळलेली मिसळ, गरम पापड, याचबरोबर हुरडा, कांदा भजी, लस्सी, ताक, सोलकडी, गुळातली जिलबी. या आंबेवाडीत आपण अनुभवणार आहोत पाटीलवाडा. आदर्श मद्यबंदी, बांगड्यावाला, सुवर्णकार, सुतार, ग्रामपंचायत कार्यालय, कुंभार, मंदिर, चांभार, लोहार, किराणा दुकान आणि डाकघर देखील. आंबेवाडीमध्ये राहण्याची सोय देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे कॉटेज. खेड्यातील अनुभव घेताना आपल्याला इथं क्राफ्टिंग ट्रॅकचा देखील थरार अनुभवता येणार आहे. या ठिकाणी आपल्याला दुचाकी आणि चार चाकीची प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आमचा पत्ता आंबेवाडी साधना विलेज, गंगापूर सावरगाव रोड, सुला वायनरीच्या जवळ. चला तर मग नक्की भेट द्या आंबेवाडी, नाशिक मधील सर्वात जुनी चुलीवरची मिसळ साधना मिसळ. आता चला नव्या रूपात या लवकरच अनुभवायला. सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचलित पल्लवी अश्विन गांधी शैक्षणिक महाविद्यालय संकुल, KNKला दुरुस्त शिक्षण महिला महाविद्यालय, केंद्र क्रमांक 316, श्रीमती अरुणा किशोर मेहता कला विभाग आणि श्रीमती रीटा विजय गांधी वाणिज्य विभाग, संलग्न SNDT महिला विद्यापीठ मुंबई. उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. सन 2024 या शैक्षणिक वर्षाकरिता KNKला दुरुस्त शिक्षण महिला महाविद्यालय, भावे जोशी संकुल, KJ मेहता हायस्कूल या ठिकाणी संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा. मुली आणि महिलांसाठी सुवर्ण संधी, शिक्षण तुमच्या दारी. वैशिष्ट्य, नोकरी करणाऱ्या महिलांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी, विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकासावर भर, करिअर विषयक उपयुक्त माहिती,
परीक्षेसाठी उत्तम मार्गदर्शन, विविध उपक्रमांच्या मध्ये सहभागी करून विविध विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय स्कॉलरशिपची सुविधा, विविध शाखेनुसार विविध प्रकारच्या नोट्स उपलब्ध, भव्य प्रशस्त आणि शैक्षणिक सुविधांनी युक्त अशी ही इमारत, शैक्षणिक वयोमर्यादेची अट नाही, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी, प्रथम वर्ष कला वाणिज्य, त्याचबरोबर MA MCOM प्रवेश सुरू, मागासवर्गीय विद्यार्थिनींना अधिक प्राधान्य, 100% निकालाची सातत्यपूर्ण करून झेप, BA BCOM MA MCOM या शाखा उपलब्ध, मार्गदर्शन, समुपदेशन, आहार शाखांची तत्वे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला प्रतिनिधींचे नेतृत्व आणि सर्टिफिकेट कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध, पुस्तके यशाची साधनं, त्यातून होतो देशाचा विकास, प्रत्येक मुलगी शिकावी हाच KN केला महिला महाविद्यालयाचा ध्यास, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण, त्याचबरोबर पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदव्युत्तर करता प्रवेश सुरू, संपर्क KN केला दूरस्थ शिक्षण महाविद्यालय, SM जोशी अध्यापक विद्यालय, प्राचार्य डॉक्टर भावी जोशी शैक्षणिक संकुल, KJ मेहता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नाशिक पुणे महामार्ग पासपोर्ट ऑफिस मागे, नाशिक रोड 422101. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य आशिष मीना प्रकाश कुटे, संपर्क क्रमांक 8055 14 01 60, प्रोफेसर सुप्रिया विनोद बर्वे, मोबाईल क्रमांक 917 239 43 72, प्राध्यापिका सौ वैशाली बागुल 87 66 71 33 54, प्रकाशीय झेंडे सर 94 226 26 814. स्वागत है एक खूबसूरत दुनिया में जहां आपके सपने ले आसमां की उड़ान, जहां आप उठा सकते हैं जिंदगी का पूरा लुत्फ, यहां की ताजा सुबह ले जाएंगी एक निर्मय जिंदगी की ओर, यहां के 5-star amenities ले जाएंगे आपको समृद्धि की कगार पे। ये है एक आरंभ स्पिरिचुअल सिटी से मेट्रो सिटी की ओर, ये है थ्री लीव्स। दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोतकरी परिवार फ्रॉम नाशिक, इनका एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद, अ मास्टरपीस इन द मेकिंग ऑफ नाशिक, ओनली एट गोविंद नगर। कॉल 9823391180। कोविड-19 दरम्यान घरात बसून एकल कुंडी आयुष्यातले तेच कंटाळवाणे रुटीन बदलायचे आहे? तोच बॉस, तोच लॅपटॉप आणि तेच समीकरण बदलून भटकंतीला जायचंय? आमचे हे ना आम्हाला कुठेच फिरायला नेत नाही, हे वाक्य बदलायचंय? तर तुमच्या खिशाला परवडेल अशा रेंज मध्ये साई शिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन आले आहेत तुमच्यासाठी धमाल सफर यात्रा। इथे तुम्हाला फक्त यायचे आहे मज्जा मस्ती करायला, राहणे खाणे फिरणे याचे टेंशन तुम्हाला अजिबात घ्यायचे नाही, कारण सर्व प्रेक्षणीय स्थळांचा माहितगार व अनुभवी टूर मॅनेजर ही तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध होईल। आपण सांगाल त्या तारखेला त्या पद्धतीनं टूरचे नियोजन करण्यात येईल। अष्टविनायक यात्रा, गंगासागर यात्रा, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा, वैष्णव देवी यात्रा यांसोबत केरळ, राजस्थान, दिल्ली, दार्जिलिंग, कश्मीर टूर्स उपलब्ध। आचल सेतु हिमालय ते अखंड समुद्र किनारा असणाऱ्या केरळ पर्यंत कोणत्याही ठिकाणी भारत भ्रमण करण्यासाठी आताच बुकिंग करा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुबई, थायलंड, लक्षद्वीप समुद्र ह्यांचे पॅकेजेसही उपलब्ध आहेत। काय पासपोर्ट, तो देखील तुम्हाला निव्वळ 15 दिवसात काढून मिळेल। तुम्हाला आता कोणतीही चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही। लक्षात ठेवा, साई शिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स सदैव आपल्या भटकंतीच्या सेवेसाठी हजर आहे। अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस क्रमांक 0253-2514-501, मोबाईल नंबर 95-45-51-15-01, आमची मुख्य शाखा शॉप नंबर 9 निहार बिल्डिंग आदर्श नगर शिवाजीनगर जेल रोड। नमस्कार, मी नंदगोपाल थेटे, संचालक साईशिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स।
आमच्या साईशिवमला आता 11 वर्ष पूर्ण होत आहे. आत्तापर्यंत आपण आमच्या साईशिवम टूर्सला भरपूर सहकार्य केलं आणि आमच्या टूरतर्फे आपण भरपूर ठिकाणी सहलीचा आनंद घेतला. आम्ही पण आपल्याला भरपूर चांगली सेवा दिली, चांगलं मार्गदर्शन केलं. टूरमध्ये ऑपरेटर, जेवणाखावण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था पण चांगली दिली. ह्यापुढे पण आम्ही आपल्याला चांगली सेवा देऊ. आणि आता चालू आम्हाला ट्रॅव्हल्सला 11 वर्ष होत आहे, त्यानिमित्ताने आमच्या टूर्सकडून सवलतीच्या दरात चालू वर्षी खूप टूर आयोजित केलेले आहे. तरी आपण सर्वांनी परत एकदा आम्हाला पूर्ण सहकार्य करावं, आमच्या सहलीचा आनंद घ्यावा, ही विनंती. नमस्कार. नाशकातील लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी पर्वणी आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणण्यास मैलाचा दगड ठरणारे आयमा नाशिक बिझनेस मीट 3, 22 आणि 23 ऑगस्ट 2024 रोजी पाथर्डी फाट्यावरील हॉटेल ट्रेडिशनल ब्ल्यूमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष ललित पोप यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनेक लघु आणि मध्यम उद्योजकांना काहीतरी नवीन करून दाखवायचं असतं, त्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठाची आवश्यकता असते. त्याबरोबरच मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनासाठी विश्वासू वेंडर्सचा शोध घेत असतात, त्यामुळे या सर्व घटकांना एकत्र आणणं तसंच त्यांच्याबरोबर त्यांच्या आपापसात समन्वय घडवून आणून उत्पादनांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयमा नाशिक बिझनेस मीट 3 याची मोठी भूमिका बजणार आहे. आपल्या उत्पादनांसाठी योग्य भागीदार निवडून खरेदीदारांशी थेट कनेक्ट होण्याची संधीही यामुळे नाशकातील लघु आणि मध्यम आणि विशेषतः नवोदित आणि होतकरू उद्योजकांना उपलब्ध होणार आहे. या बिझनेस मीटमध्ये चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं असून यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. 200 अधिक प्रतिनिधी या मीटमध्ये सहभागी होणार असून अनुभवाची आपल्या देवाणघेवाण करणार आहेत. चेन्नई, बेंगलोर, चंदीगड, मुंबई त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध बड्या कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकारी आणि कॉन्सुलेट जनरल यांची उपस्थिती हे सुद्धा या मीटचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे. उत्पादकांना, उद्योजकांना कमीत कमी खर्चामध्ये स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते. नाशिकचेही ब्रँडिंग या निमित्तानं झालं होतं. याबाबत आयमाचे अध्यक्ष ललित भूप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे यावर्षी पण आपण आपला नाशिक बिझनेस मीट सीझन 3 हा आपण आता याचं नियोजन केलेलं आहे. आज त्याच्यासाठी आपण सगळे पत्रकार परिषद ठेवली होती आणि ती आपण पुढच्या महिन्यात ऑगस्ट 2024ला आपण करणार आहोत. B2B हा एक असा वेगळा कॉन्सेप्ट आहे की मोठे उद्योग आपल्या नाशिकला यावो आणि आपल्या छोट्या उद्योजकांना जास्तीत जास्त बिझनेस मिळावं, त्याच्यासाठी हा आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला होता. 2 सीझन झालेले, 1 नाशिकला आणि 1 चेन्नईला. आता हा 3रा सीझन आपण इथे नाशिकला करतो आहे आणि त्याचे चेअरमन श्री महादेवकरजी आणि को चेअरमन मनीष रावल हे आहे. या B2B मार्फक आपण जवळपास 50 वेगळेवेगळे मोठे OEMsला आपण इथे बोलवणार आहोत. गव्हर्मेंट एजन्सीज PUCsला आपण बोलवणार आहोत. डिफेन्सला आपण इथे बोलवणार आहोत आणि ह्याच्याने 200-250 उद्योजकांना मदत होईल आणि त्यांना एक कनेक्ट मिळेल. आणि ते फक्त कनेक्ट नाही तर आपण त्याला एक पूर्ण त्याचे एक त्यांची B2B करून आदल्या दिवशी त्यांच्या फॅक्टरीला व्हिजिट पण करून देणार आहोत, असं पूर्ण हा नियोजन आपण आयमातर्फे आणि ह्याने NBM तर्फे केलेला आहे. यावेळेसची थीम आहे नाशिक बिझनेस मीट द नेक्स्ट बिझनेस माइलस्टोन. आपण याला फोकस करतो आहे आणि त्याचं पंचलाईन ऑपॉर्च्युनिटीज सिनर्जीज अँड इम्पॅक्ट असा पूर्ण आपण पंचलाईन ठेवलेला आहे. आयमा नाशिक बिझनेस मीट 3 यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, योगेश कोठावते सचिव, प्रमोद वाघ कोषाध्यक्ष, गोविंद साहब,
BOT चे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, सहसचिव योगिता आहेर, हर्षद पेळी, यामिटचे चेअरमन रवी महादेवकर, को चेअरमन मनीष रावल, माजी अध्यक्ष वरुण तलपार यांच्यासह आयएमआयचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत. वीत न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक. मागील आठवड्यामध्ये सलग 5 दिवस मनपानं अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमणधारकांना चांगलाच दणका दिला. आता सातपूर भागातही अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झाल्यानं अनेकांचे धाबे दणाणले असून महापालिकेच्या या कारवाईवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. सातपूर ध्रुव नगर परिसरामध्ये सत्यमबाईंशेजारी मोकळ्या जागेमध्ये असलेल्या 3 टपऱ्या JCB च्या सहाय्यानं हटवण्यात आल्यात. या ठिकाणी बेकायदेशीरपणे दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी, त्याबरोबरच वारंवार वाद याबाबत महापालिकेला तक्रार प्राप्त झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. परिसरामध्ये असलेले किराणा दुकान, चायनीज हॉटेल, गॅरेज, मिठाई शॉप यांच्यावर JCB च्या सहाय्यानं कारवाई करण्यात आली असली तरी महापालिकेनं या कारवाईवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटर क्लास आणि हार्डवेअर दुकान अतिक्रमित असून देखील त्यांना या काढण्यासाठी वेळ दिल्यानं शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रमोद जात यांनी आक्षेप घेतला असून हातावर पोट भरणाऱ्या टपरीधारकांना कोणताही वेळ न देता त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात आली असल्यानं धनाढ्य व्यक्तींवर कारवाई न करता त्यांना मुभा दिली आहे. याबाबत दुर्दप्पी भूमिका महापालिका घेत असून याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा प्रमोद साधव यांनी सांगितलं. त्यांचा काय प्रॉब्लेम होतो, या लोकांचे अतिक्रमण ठेवले, त्यांना वेळ दिला आणि जे हातावरचे टपरीधारक लोक आहेत त्या लोकांना त्यांनी त्यांचं अतिक्रमण काढून घेतलं, त्यांच्या टपऱ्या दाबून टाकले. म्हणजे असा धुटप्पी भूमिका या महापालिकेची चालू आहे, या सातपुर अधिकाऱ्यांची चालली आहे का? याच्या मागे काहीतरी देवाणघेवाणीचा भाग आहे का? तुम्ही असं धुटप्पीपणा का करता? गरिबांना त्रास आणि मोठ्यांना वेगळा न्याय, गरिबांना न्याय नाही, सर्वांना सर्वसामान्य सर्वांना सारखा न्याय द्या ना. याच्या मागे तुम्ही पैसे खाण्याचं काम करताय का? तुम्हाला बाकीच्या ठिकाणी दिसत नाही. आता काही ठिकाणी अशी बी शासनाकडे ठीक आहे, तुम्हाला शासनाकडनं आदेश असतील मग या ठिकाणी एक वाईन बारवरती टेनिस रिसॉर्ट हॉटेल चालू आहे टेरिसवर, ते का तोडलं नाही? हे ठरव सामान्य टपऱ्या धारकांनाच का त्रास देताय तुम्ही? काहींचे तर प्लॉट मध्ये आहे, इथं तर गाळ आहे, ते रस्त्याला यांची काही अडचण नाही. ज्यांची अडचण होती ते पैशावाले म्हणून त्यांना थांबवलंय का? अशा प्रकारचा दुटप्पीपणा हा चालणार नाही. अशा प्रकारचा जर दुटप्पीपणा लोकांनी केला तर शिवसेना यांना शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही उत्तर देऊ. असं नाही की आम्ही त्यांना विरोध करत नाही, तुम्ही काम करा, पण सर्वसामान्यांना सुद्धा जो न्याय असेल तो सुद्धा मोठ्यांना तोच न्याय द्या. सर्वांचं काढा, तुम्हाला एकाच काढून तुम्हाला काय आनंद मिळतोय? गरिबांच्या काय बोटावर पाहिजे तुम्ही का? त्यांचे आदेश नाही का? त्यांचं का अतिक्रमण तुम्ही काढत नाही? फक्त ठराविक तुम्हाला जे दिसतं ते लोक काही बोलून विरोध करू शकत, त्यांचं अतिक्रमण तोडताय तुम्ही. तुम्ही वेळ द्या ना, कुठल्याही प्रकारची नोटीस न देता तुम्ही डायरेक्ट काढताय. सातपूर भागातलं सिस्टम मंडळ या ठिकाणी जे मनपा उपायुक्त मॅडम आहेत त्यांना भेटणार का? नक्कीच भेटू, कारण या लोकांची रोजीरोटी, आज मग तुम्ही म्हणतात गुन्हेगारी वाढली, हे झालंय ते झालंय, जर लोकांना रोजगारच मिळत नसेल तुम्ही पर्याय जागा उपलब्ध करून द्या ना. मग तर मग शिवाजीनगरच्या नाक्यावर आहे, तिथं तर चिकनची दुकान वगैरे आहे, ठीक आहे, त्यांना का बरं हे करत नाही? त्याला तर एक ठराविक हे असतो की ज्या ह्या दुकानदारांना त्या ठिकाणी एक त्यांना परिसर करून द्यावा लागतो, तिथं त्यांना हे करावं लागतं. मग एका ठिकाणी वेगळे न्याय आणि एका ठिकाणी वेगळा न्याय असं का? आम्ही या बाबतीत नक्की सर्व लोकांना घेऊन शिष्टमंडळ उपायुक्त मॅडमना जरूर भेटणार आहे. तुम्ही न्याय द्या तर प्रत्येकाला सारखाच द्या, एकाला वेगळा आणि एकाला वेगळा असा देऊ नका. आम्हालाही वाटतं आमचं शहर बकाल होऊ नये, सुंदर राहावं, चांगलं राहावं, पण त्याच्यासाठी तुम्ही मग गरीबाला वेगळा नाही, मोठ्याला वेगळा नाही असं करू नये, अशी आमची कळकळीची विनंती. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, पोलीस, फौज, फाटा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर. शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद,
वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा वेद शासनाचा योजनांचा राजनीतीचा वेद शासनाचा योजनांचा राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा